नमस्कार मित्रांनो, मी महेश सनगरे. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एम्पॉवर महेश. मित्रांनो, मी आता आहे टिटोळा स्टेशनला. टिटोळा स्टेशनला एक इको गाडी आहे. इको गाडीमध्ये आम्ही बसलोय. ही कलश दर्शनची गाडी आहे. कलश दर्शन एक प्रॉपर्टी आहे गणपती मंदिराच्या बॅक साईडला, तिकडं आम्ही चाललोय. हे माझे मित्र दोन बसलेत पाठीमागे, त्यांना दाखवतो. त्यांनी रूम बुक केलाय. सुके, हाय. नमस्कार मित्रांनो, मी परसू सुके. जसं माझ्या या मित्राने तुम्हाला आपलं इंट्रोडक्शन सांगितलं, तसं माझं पण सांगतो. मी पण एक यूट्यूबर्स आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे पी फॉर परसू. नक्कीच माझेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा पी फॉर परसू या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन, आणि लाईक सबस्क्राईबसुद्धा करा. आता सांगायचं म्हणजे माझ्यासोबत आहेत माझे मित्र, त्यांनी एक चांगलं छानसं सुंदर असं घर घेतलेलं आहे. 1 BHK आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे. खूप मोठा म्हणजे हाय सोसायटी म्हटलं तरी काही हरकत नाही. आज खूप मोठ्या सुखसुविधा आहेत आणि एक सुखसुविधायुक्त असं एक घर असणार आहे. आणि आता मला वाटतं त्याचं काहीतरी 3 माळे 2 माळे चढलेले आहेत. आणि आतमधलं तुम्हाला व्ह्यू आम्ही दाखवणार आहोत, कशा पद्धतीने बिल्डिंग तयार होणार आहेत आणि कसा पुढे जाऊन तो बिल्डिंगचा लुक असणार आहे, व्ह्यू असणार आहे. आणि खरंच खूप मस्त घर आहे. किंमत आता तशी बघायला गेली तर 20 लाखाची किंमत आहे, पण हा घर थोडा आम्हाला थोडासा स्वस्तात पडलेला आहे. ते तुम्हाला नंतर आम्ही पुढे जाऊन इंट्रोडक्शन देऊ त्याविषयी. पण घर खूप छान आहे. फक्त ह्या प्रोजेक्ट सोडला तर तुम्हाला अख्ख्या टिटवाळा जरी फिरला तर 20 लाखाला 1 BHK घर मिळत नाही, बरोबर ना? हो हो. सोबत मित्र आहेत, तुम्हाला त्यांची पण माहिती घेऊ. हे विरारवरून आलेले आहेत, ते विरारला राहतात. त्यांना सुद्धा म्हणजे ते आपली फॅमिली घेऊन आले होते आणि त्यांचं अक्षरशः सांगतो, त्यांच्या मिसेजला एवढं घर आवडलं जसं माझ्या मिसेजला मी हा प्रोजेक्ट दाखवल्यानंतर घर आवडलं, तसंच त्यांच्या सुद्धा मिसेजला आवड. तर चला आपण जाणार आहोत. टिटवाळा मंदिर आहे, त्याच्या बॅक साईडला ही प्रॉपर्टी आहे कलश दर्शन म्हणून. तर त्यांची गाडी आहे पर्सनल, तर त्या गाडीतून आम्ही तिकडे चाललोय. चला जाऊया.
आता मी हॉल मध्ये आहे, बघू शकता बघा हा जो हॉल आहे ना हॉल मधून हे किचन आहे, किचन एकदम लाईक छोटा आहे, 630 चा एरिया आहे ना, 530 चा एरिया आहे। त्यानंतर इकडे इंग्लिश संडास आहे, इथे बेसिन आहे छोटं। त्यानंतर हे बघा हे संडास आहे इंग्लिश, इथे शॉवर दिलंय वगैरे। त्यानंतर इथूनच हा एक गेट आहे, इथून हे बेड आहे, हे बेड आहे, हा डबल डोअरचा बेड आहे। डबल डोअरचा बेड ठेवल्यानंतर इथं तुम्ही बाकी काय एकदम हे कपाट आहे, हे कपाट तुमचं मोठं नाही राहू शकत, छोटंच राहणार आहे। बघा हे एक बेड आहे मोठं डबल डोअरचं, डबल डोअरचं बेड इथं ठेवल्यानंतर तुम्ही आजूबाजूला काय ठेवू शकत नाही। त्यानंतर बघा इकडे एक इंग्लिश संडास आहे, दोन संडास आहेत इंग्लिशचे, तिकडे एक हा मास्टर टॉयलेट पण आहे वाटतं। आणि इकडे हे बाल्कनी आहे का, हा हे बाल्कनी आहे, सिम्पल फ्लॅट आहे, हा हे सगळं सॅम्पल फ्लॅट आहे। अच्छा हे सॅम्पल आहे सर्व, हो हे बघा तुम्हाला आपण पुढे जाऊन दाखवून आलो बांधकाम चालू आहे इथे, तिथे जाऊन आपण शूट करणार आहोत। हा सॅम्पल फ्लॅट आहे, आपण बघितलं तर सॅम्पल फ्लॅट आहे। आपण वरती ह्याच्या पाठीमागे एक कंस्ट्रक्शन चालू आहे, ते कलत दर्शनचं, ते आपण जाऊन बघूया तिकडे। तर चला लेट्स गो। मित्रांनो बघा आपण आता प्रोजेक्टवर चाललोय कलत दर्शनच्या, इकडे हे कंस्ट्रक्शन चालू आहे, तर चला आपण जाऊया तिकडे। हे बघा इकडे पण चालू आहे, हे तर त्यांचं सेल्स ऑफिस आहे, आम्ही तिथं होतो। सॅम्पल वगैरे रूम जे होते ना ते इथे होते। हे बघा हे माझे दोन मित्र आहेत, या दोघांनी रूम बुक केलेत। हे बघा हे माझे मित्र आहेत, हे परशुराम सुके यांनी रूम बुक केलाय। नमस्कार मित्रांनो, मी परशुराम सुके। पाहू शकता हा जो टोटल एरिया आहे हा कळत दर्शनचा आहे, आणि मला वाटतं याच्यामध्ये पार्टनरशिप म्हणून म्हाडा आहे। तुम्ही बघू शकता हा जो व्ह्यू आहे। आता मला वाटतं इकडे दुसऱ्या माळ्याचं काम चालू आहे, त्या साईडला तिसऱ्या माळ्याचं काम चालू आहे, आणि इकडे सुद्धा दुसऱ्या माळ्याचं, म्हणजे 40% काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि खरंच हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे, आणि टिटवाळामध्ये 20 लाखाला तोही 1 BHK अख्खा टिटवाळा जरी तुम्ही फिरला तरी तुम्हाला आता मिळू शकत नाही। आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे, आतमध्ये तुम्हाला सर्व सुख सुविधासहित हा मिळणारा फ्लॅट असणार आहे। आणि खरंच खूप छान वाटलं, माझे मित्र माझ्यासोबत आहेत, तुम्ही बघू शकता यांनी सुद्धा एक 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे। आणि जर कुणाला खरोखर घ्यायचं असेल तर मला वाटतं आहे थोडीशी घाई करा, कारण 99% फ्लॅट विकले गेलेले आहेत, आणि उरलेले 1% फ्लॅट मला वाटतंय पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा पूर्ण सेल होतील। आणि चला तर तुम्हाला पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवतो आम्ही। कारण मी आता हे कलर दर्शनला आहे, पहिला जे तुम्हाला सॅम्पल दाखवलं, तुम्हाला सॅम्पल दाखवला इथे 1 BHK 20 लाखामध्ये आहे। आणि बांधकाम योजना आहे आणि PM योजना अशी म्हणलं 2.5 आणि 2 लाख, म्हणजे ते 2.5 लाख, हे 2.5 लाख, आणि 5 लाख टोटल मायनस होतात, म्हणजे टोटल तुम्हाला 5 ते 5.5 लाखाला तुम्हाला फ्लॅट मिळू शकते। पण ती सर्व्हिस आता किंवा ती योजना आता बंद झालेली किंवा चालू आहे ते काय माहीत नाही, पण ती पहिली योजना होती। आणि हे अजून फ्लॅट अजून रेडी झालेली नाही, जर रेडी व्हायच्या अगोदर तुम्ही जर बुकिंग केली तर तुम्हाला स्वस्तमध्ये कमीमध्ये मिळते, पण जे पोझिशनमध्ये असतात जे रेडीमध्ये असतात रूम तिथं तुम्हाला कॉस्ट ही जास्त। आता 20 लाखाचा रूम आहे तर तुम्हाला 22 ते 25 लाखाला पण नंतर तुम्हाला त्या रेटमध्ये मिळणार आहे। तर हे अजून काय तुम्हाला दाखवण्यासाठी काहीच नाही, ते फक्त तिकडे तुम्ही बघू शकता हे इथं 3 माळ्याचे फ्लॅट रेडी आहेत, आणि इकडे तुम्ही बघितलं 2 माळ्याचे फ्लॅट आहेत। आणि तिकडे साईडला जो तुम्हाला व्ह्यू दाखवला आहे इकडे ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता, ह्या साईडला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे। मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा जे मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवला तो 1 BHK आहे, 1 BHK 550 एरिया आहे, तिथे 550 एरियामध्ये एरियाचे तुम्हाला 20 लाख आहेत, आणि हे कन्स्ट्रक्शन अजून चालू आहे त्यामुळे कमीमध्ये मिळू शकतो तुम्हाला। हे स्टेशनवरून डिस्टन्स मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे, तर मला वाटतं जर तुम्ही चालत जर आलात तर 1/2 तास लागतो, आणि जर तुम्ही शेअर बाय ऑटोने आलात किंवा गणपती मंदिराजवळ आलात तर काय ते 15 रुपये ते 20 रुपये शेअरिंगचे आहेत,
आणि तिथून तुम्ही चालत 10 ते 15 मिनिटं लागतात. किती जरी काय म्हटलं तरी पण हलू जरी चालला तरी पण 10 ते 15 मिनिटात तुम्ही इथं पोहोचू शकता. मित्रांनो, हा एक्सप्रेस हायवे इथं बाजूला होतोय, तर तिथे तुम्हाला जाण्यासाठी इथं बाजूलाच हायवे आहे. तो जर रोड झाला तर स्टेशनला तुम्ही 1-5 मिनिटांमध्ये पोहोचू शकता शेअर ऑटोने, किंवा तुमच्याकडे बाईक जर असेल तर 5 मिनिटांमध्ये पोहोचू शकता. आणि तो पनवेल मार्गे, पनवेलवरून तो डायरेक्ट कल्याणला जर तुम्ही वाहनाने जर बाय तुमच्याकडे बाईक असेल कार असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये तो कल्याणचा एक गंधारी ब्रिज आहे, त्या गंधारी ब्रिजजवळ तुम्ही 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकता. पण तिथून जर लेफ्ट मारलात तर लेफ्ट मारून तर स्टेशनला येईपर्यंत तुम्हाला 10 मिनिटं, म्हणजे टोटल तुम्ही 20 मिनिटांमध्ये कल्याण स्टेशनला तुम्ही बाय कार किंवा बाय बाईकने तुम्ही पोहोचू शकता. आणि हा हायवे आहे ना, तो डायरेक्ट अहमदाबादला जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर रूम घ्यायचा असेल तर तुम्ही प्रथम साईटला व्हिजिट करा, आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तिथे काय पाहायला मिळतं किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे ते तुम्ही बघू शकता, आणि नंतर तुम्ही रूम वगैरे घेऊ शकता. कारण का ट्रॅव्हलिंगचं म्हटलं तर काही लोकांना ट्रॅव्हलिंगमध्ये जरा प्रॉब्लेम येतो, तर इथून स्टेशन मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटर आहे. त्यामुळं काय काय लोकांना स्टेशनच्या बाजूला कन्स्ट्रक्शन पाहिजे असतं, तर काही लोक असं विचार करतात की कल्याणच्या जर पुढे तुम्ही गेलात कल्याणच्या पुढे तर रेट कमी असतील किंवा स्टेशनच्या बाजूला मिळेल, पण असं काही नाही. स्टेशनच्या बाजूला टिटवाळा एरिया किंवा बदलापूर एरियाच्या स्टेशनच्या बाजूला तुम्हाला काही प्रॉपर्टी मिळणार नाही आहे. बघा मित्रांनो, हा प्रोजेक्ट बहुत जास्त मोठा आहे, तुम्ही बघू शकता. ही जी स्पेस आहे, ही जागा आहे ना, इथे गार्डन होणार आहे. बघा, एक बिल्डिंग आणि ही बिल्डिंगच्या मध्ये हे गार्डन होणार आहे. ही 5 नंबरची बिल्डिंग आहे आणि ही 4 नंबरची बिल्डिंग आहे. मित्रांनो, हे बघू शकता, ही 5 नंबरची बिल्डिंग आहे आणि ही 6 नंबरची बिल्डिंग आहे. मित्रांनो, ही पण इथं पण गार्डन आहे. हे 6 नंबरची बिल्डिंग आहे ना सुखी, ही 6 नंबरची बिल्डिंग आहे मध्ये, आणि ती तिकडे पुढे आहे ती किती, ती 6 नंबरची आहे समोर दिसत टावर. ही 5 नंबरची, अच्छा ही एल टाइप मध्ये पूर्ण 6 नंबरची आहे. मोठा प्रोजेक्ट आहे का मित्रांनो, बघू शकता ही 6 नंबरची बिल्डिंग आहे. मोठं कंस्ट्रक्शन कलर दर्शनच आहे. ते बघा, ही जी आहे ना ही 1 नंबरची बिल्डिंग आहे, पुढे जी दिसते ना तुम्हाला दाखवतो. ते बघा, ही जी दिसते ना समोर ती 1 नंबरची बिल्डिंग आहे. मित्रांनो, टोटल 17 बिल्डिंग आहेत आणि 17 बिल्डिंगचा जो हा जो प्रोजेक्ट आहे हा मोठा आहे. कलर्स दर्शन बिल्डरचं नाव आहे आणि तुम्ही येऊन इथं बघू शकता. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नवीन असाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.